मुलींकरता जी काही पन्नास टक्क्याची शिष्यवृत्ती होती ती आता शंभर टक्के देण्याचा निर्णय हा माननीय विरोधी पक्षनेत्यांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या संदर्भातला मुद्दा देखील उपस्थित केला होता पहिल्यांदा सरकारने निर्णय केला की सर्व विद्यार्थ्यांना त्यांची जात धर्म काही न पाहता शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्या संदर्भात अतिशय पारदर्शी पद्धतीनं या ठिकाणी प्रक्रिया राबवण्यात आली आणि या संदर्भात देखील काल तर खालच्या सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी ड्रेसच्या क्वालिटीत काय फरक पडला आहे हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे यासोबत काही योजना अजून माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्या आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री तीर्थ योजना आहे ज्यात राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन करण्याची योजना ही तयार करण्यात आली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे की ज्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेमध्ये जे गॅजेट्स नाही आहेत पण साठ वर्षाच्या वरच्या लोकांना लागतात असे सगळे गॅजेट्स हे राज्याच्या योजनेतनं देण्याकरता या ठिकाणी मुख्यमंत्री वयोश्री योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि यासोबत वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या देखील आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की राज्य सरकार गेले दोन सव्वा दोन वर्ष पूर्ण या ठिकाणी प्रयत्न करून महाराष्ट्राला उद्योगात पहिल्या क्रमांकावर ठेवत आहे गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर ठेवत आहे अर्थव्यवस्थेचा मोठा विस्तार करताय अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी अधिक गुंतवणूक होईल असा प्रयत्न करत आहे मला असं वाटतं की सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अतिशय धडाडीनं आणि वेगाने हे सरकार काम करत आहे हे शक्य आहे की काम करत असताना काही चुका आमच्या हातून होत असतील आपण त्या पॉईंट आऊट करून दिल्या तर त्या चुका आम्ही सुधारू आमचं असं मत नाही की आम्ही सगळ्यात हुशार आहोत आम्हाला सगळं समजतं आमच्या हातूनही चुका होऊ शकतात विरोधी पक्षाचं काम आहे तुम्ही जर राजकारण न आणता आम्हाला जर योग्य चूक सम समजावून सांगितली आमच्या लक्षात आणून दिली तर ती चूक देखील आम्ही सुधारण्याकरता या ठिकाणी निश्चितपणे तयार आहोत आपल्याला सगळ्यांना जनतेकरता काम करायचं आहे आणि म्हणून जनसामान्यांचं बजेट आणि जनसामान्यांच्या योजना महाराष्ट्राला पुढे नेणाऱ्या योजना महिला शेतकरी युवा एस सी एस टी या सगळ्यांना पुढे नेणाऱ्या योजना या ज्या राज्य सरकारने सुरू केलेल्या आहेत याचं आपण सर्वांनी स्वागत करावं आणि मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर जो आभाराचा ठराव या ठिकाणी मांडण्यात आलेला ले आहे एकमताने तो ठराव आपण सर्वांनी मान्य करावा ले 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 अशी मी आपल्याला विनंती करतो प्रश्न असा आहे की माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरता जमलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला